him. Oh, come let us adore him. Oh, come let us adore him, Christ the Lord. God of God, light of light, lo, he abhors not the virgin's womb. प्रभूची स्तुती हो. माझं नाव आहे पास्टर राजेश केदावी. सर्वांचं या व्हिडिओमध्ये स्वागत असो. येशू ख्रिस्त आपल्या व आपल्या फॅमिलीला आशीर्वादित करो. आणि संदेशाच्या अगोदर मी तुम्हाला या सुंदर दिवसाच्या मी तुम्हाला शुभेच्छा देतो. हॅपी ख्रिसमस. नाताळाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. देव तुमच्या आणि तुमच्या फॅमिलीला आशीर्वादित करो आणि सुरक्षित ठेव. नाताळचा आनंद, ख्रिस्ताचा आनंद, हा जो आनंद जो आहे हा हा फक्त काही लोकांपर्यंत सीमित नाही आहे. हा जो आनंद आहे फक्त हा जे ख्रिस्ती लोक आहेत त्यांच्यासाठी नाही आहे. हा जो आनंद जो आहे ख्रिस्ताचा आगमनाचा जो आनंद आहे हा आनंद सर्वांसाठी आहे. जगातील प्रत्येक लोकांसाठी हा आनंद आहे. कारण येशू ख्रिस्त स्वर्गातून पृथ्वीवर आला होता. तो फक्त यहुदी लोकांसाठी नव्हता आला, तो फक्त ख्रिस्ती लोकांसाठी नव्हता आला, तो आला होता सर्वांसाठी. म्हणून हा जो आनंदाचा जो दिवस आहे, हा जो आनंदाचा उत्सव आहे, हा जो ख्रिस्ताचा जो उत्सव आहे तो सर्वांसाठी आहे. योहान 3:16 मध्ये काय म्हटलेलं आहे की देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली. आता जगावर म्हणजे त्यामध्ये सर्वजण आले. तुम्ही आला आणि मी पण आलो. देव आपल्यावर प्रीती करतो. जरी लोक तुमच्यावर प्रीती करत नसले, तुमचे जे मित्रमंडळ आहे तुमच्यावर प्रीती करत नसले तर काही हरकत नाहीये. पण मी तुम्हाला आज सांगू इच्छितो की देव तुमच्यावर खूप प्रीती करतो आणि त्याची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. आपण जे आहे आपण मनुष्याच्या मागे जातो प्रेमासाठी, पण इथं देव आपल्यावर किती प्रेम करतो. देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली की त्याने आपला एकलोता एक पुत्र दिला येशू ख्रिस्त. जो त्यावर विश्वास ठेवेल त्याचा नाश होणार नाही तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. ते येशू ख्रिस्ताचं स्वर्गावरून पृथ्वीकडे आगमन म्हणजेच नाताळ. आणि येशू ख्रिस्त आला होता. येशू ख्रिस्त सर्वांसाठी आला होता. मनुष्य म्हणून तो आलेला होता आपल्याला वाचवण्यासाठी. त्याला म्हटलं जातं आपला तारण करता. इंग्लिशमध्ये म्हटलं जातं सेवियर. तो आपल्याला पापापासून वाचवण्यासाठी, नरकात पासून जाण्यापासून वाचवण्यासाठी तो आला होता. कारण पाप हे आपल्याला नरकाच्या आगेत ढकलू शकतं. पाप आपले आपला जे फॅमिली आहे ती फॅमिली बर्बाद करू शकतं. पाप जे आहेत पाप आपला व्यवसाय आपलं काम बर्बाद करू शकतं. पाप आपलं जीवन बर्बाद करू शकतं. आणि म्हणून त्यासाठी येशू ख्रिस्त आला होता आपल्याला पापापासून वाचवण्यासाठी, आपल्याला सर्व शापापासून वाचवण्यासाठी, सर्व आजारापासून आपल्याला वाचवण्यासाठी येशू ख्रिस्त आला होता. प्रियानो म्हणून तुम्हाला आज तुम्हाला निराश होण्याची आवश्यकता नाही आहे. जर तुम्ही हताश झालेले असाल, जर तुम्ही जगण्याची आशा सोडली असेल तर तुम्हाला हताश होण्याची आवश्यकता नाही आहे. कारण येशू तुमच्या बरोबर आहे. येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा. तो तुमचं जीवन बदलू इच्छितो. तुमच्या जीवनात तो आनंद देऊ इच्छितो. जर तुम्ही आजारी असाल, जर डॉक्टरनी सांगितलं असाल तुम्ही जास्त दिवस जगू शकणार नाही, मी तुम्हाला सांगतो की येशू ख्रिस्ताचा हा शब्द जो असतो तो शेवटचा शब्द आहे. म्हणून तुम्ही हताश होऊ नका. प्रार्थना करा येशू ख्रिस्त तुम्हाला चांगलं आरोग्य देईल. जर तुम्हाला आज पैशाची चणचण भासत असेल, जर तुमचं काम गेलं असेल, जर तुमचा बिझनेस चालत नसेल तर प्रार्थना करा येशू ख्रिस्त जे आहे तुमचं जीवन बदलून देईल. तुमच्या जीवनात भरभराट येईल. तुमच्या जीवनात यश येईल. म्हणून येशू ख्रिस्त स्वर्गातून पृथ्वीवर आला होता आपल्याला वाचवण्यासाठी. सर्वांसाठी तो आलेला होता. आणि हाच जो आहे या दिवसाचा आनंद आहे. आणि म्हणून जो आहे आपण हा ख्रिस्ताचा जो आनंद उत्सव जो आहे तो आपण साजरा करतो.
आणि दुसरी गोष्ट म्हणजे की दुःखाचीच गोष्ट आहे की पुष्कळ ख्रिस्ती लोक जे आहेत ते जे आहेत ते सॅंटा क्लॉज ख्रिसमस ट्री याला ख्रिस्तापेक्षा जास्त महत्त्व देतात. नाताळ हा जो दिवस आहे हा फक्त ख्रिस्तासाठी आपण पाळला पाहिजे. हा दिवस आपण ख्रिस्तामुळं पाळतो. तर नाताळचा केंद्र बिंदू हा येशू ख्रिस्त असला पाहिजे. पण दुःखाची गोष्ट आहे की आपण जो आहे आपण सॅंटा क्लॉजला जास्त महत्त्व देतो. सांता बाबा मराठी त्याला बाबा म्हणतात. ख्रिसमस ट्रीला जास्त महत्त्व देतो. आता सॅंटा क्लॉज आणि पवित्र शास्त्र काय संबंध आहे तुम्ही मला सांगा. सॅंटा क्लॉज आणि येशू ख्रिस्ताचा काय संबंध तुम्ही मला सांगा. सॅंटा क्लॉज जिवंत आहे की नाही हा एक काय काल्पनिक पात्र आहे हे पण कोणाला माहीत नाही आहे. का आपण सॅंटा क्लॉजचं महत्त्व देतो. का आपण ख्रिसमस ट्रीला जास्त महत्त्व देतो. या सर्व ज्या परंपरा चालू आलेल्या आहेत वर्षानुवर्ष ज्या परंपरेमध्ये येशू ख्रिस्ताला महत्त्व नाही आहे ते परंपरा आपण पाळल्या नाही पाहिजे. पण पास्टर ख्रिसमस ट्री जे आहे ते ठेवणं मला खूप आवडतं. मला ते सुशोभित करणं खूप आवडतं. मला सॅंटा क्लॉज बघणं खूप आवडतं. मला सॅंटा क्लॉज आवडतो. पण प्रियानो काय झालेलं आहे आपण ख्रिस्ती लोकांनी या गोष्टीला महत्त्व दिलं आहे त्यामुळं एक चुकीचा संदेश या जगाकडे गेलेला आहे. जगातील लोकांना वाटतं की ख्रिसमस म्हणजे सॅंटा क्लॉज. सॅंटा क्लॉजचा जन्म ख्रिसमसच्या दिवशी झाला. आणि तुम्ही म्हणून बघता तुम्ही आता प्रत्येक मॉल्स जे आहेत त्याचं डेकोरेशन केलं जातं. प्रत्येक ऑफिसचं डेकोरेशन केलं जातं. प्रत्येक ठिकाणी आपण डेकोरेशन बघतो. पण त्या डेकोरेशनमध्ये आपण येशू ख्रिस्ताला बघत नाही. त्या डेकोरेशनमध्ये आपण बघतो सॅंटा क्लॉजला. त्या डेकोरेशनमध्ये आपण बघतो ख्रिसमस ट्रीला ज्याचा पवित्र शास्त्राची काहीच संबंध नाही आहे. आपल्याकडून चुकीचा संदेश गेलेला आहे जगासाठी. आपण सर्वजण त्यामध्ये सामील आहोत. एक संदेश आपण द्यायला पाहिजे नव्हता की येशू ख्रिस्त स्वर्गातून पृथ्वीवर आला तो आपल्याला वाचवण्यासाठी. येशू ख्रिस्तच हा केंद्रबिंदू असला पाहिजे ख्रिसमसचा नाताळाचा. आणि तिसरी गोष्ट पुष्कळ ख्रिस्त लोकांना वाटतं की बियर विना दारू विना विस्की विना ख्रिसमसची काही मजाच नाहीये. नाताळाची काही मजाच नाहीये. मद्यपान करण्याशिवाय नाताळाची काय मज्जा नाहीये. म्हणून ते काय करतात त्यातल्या दिवशी सर्व स्टॉक ते जमा करतात. जेव्हा चर्चमधून येतात मग ते पीत बसतात. दिवस रात्र ते पीत बसतात. आणि जे मित्रमंडळी येते त्यांच्याकडे त्यांना पण ते देतात. आणि ते म्हणतात की पास्टर चालतं ख्रिसमसच्या दिवशी काय घेतलं तर चालतं. जेव्हा न्यू इयर आलं ते तसंच म्हणतात पास्टर चालतं मद्यपान केल्यावर चालतं. सगळेजण करतात काय होत नाही. मग इस्टर तसंच ते म्हणतात चालतं. आणि मग ते रोज पितात आणि धुमाकूळ घालतात. पियानो आपण देवाशी खेळ करू शकत नाही. आपण लोकांशी खेळ करू शकतो लोकांना फसवू शकतो पण आपण देवाला फसवू शकत नाही. आपण हा जो ख्रिस्ताचा जो आनंद आहे तो आपण मद्यपान करून आपण साजरा करू शकत नाही. आपण हा ख्रिस्ताचा जो आनंद आहे तो धूमपान करून साजरा करू शकत नाही. आपण हा जो ख्रिस्ताचा जो आनंद आहे तो क्लबमध्ये जाऊन नाचून आपण साजरा करू शकत नाही. आपण ख्रिस्ताचा जो आनंद जो आहे तो दुसऱ्याशी भांडून दुसऱ्याबद्दल वाईट विचार मनात धरून आपण साजरा करू शकत नाही आहे. आपण जे आहे आपण देवाशी खेळ करतोय. देवाला आपण धोका देतोय. देवाची आपण चेष्टा करतोय. पण प्रियानो मी तुम्हाला सांगू इच्छितो की देवाची कोणी खेळ करू शकत नाही. देवाला सर्व माहिती आहे. आपलं जीवन माहिती आहे सर्व काय. एका हाताने तुम्ही देवाची स्तुती करू शकत नाही आणि दुसऱ्या हातात तुम्ही मद्यपान करू शकत नाही. आणि पवित्र शास्त्र अमोस 5 म्हणतं मला तुमच्या सणांचा तिरस्कार वाटतो मी ते मान्य करणार नाही. तुमच्या धार्मिक सभा मला आवडत नाही. तुमची कर्कश गाणी येथून दूर न्या. तुमचे वाद्य संगीत मी ऐकणार नाही. का परमेश्वर म्हणतो की मला तुमच्या सणांचा तिरस्कार वाटतो. कारण आपण जो आहे आपण एका हाताने आपण परमेश्वराची स्तुती करतो आणि दुसऱ्या हाताने आपण मद्यपान करतो. एक हाताने परमेश्वरची स्तुती करतो आणि दुसऱ्या हाताने आपण जो आहे धूमपान करतो. एक हाताने आपण परमेश्वर स्तुती करतो दुसऱ्या हाताने आपण दुसऱ्या लोकांना आपण शिव्या देतो. आपण वाक करतो त्यांच्यावर. म्हणून म्हटलंय मला तुमच्या सणाचा तिरस्कार वाटतो.
पण इथं म्हटलं आहे तुम्ही तुमच्या देशातून पाण्याप्रमाणे नाहीपणा वाहू द्या, कधी कोडा न पडणाऱ्या झराप्रमाणे चांगुलपणा वाहू द्या. इथं काय म्हटलं आहे, तुमच्या जीवनातून चांगुलपणा वाहू द्या, तुमच्या जीवनातून प्रेम वाहू द्या, तुमच्या जीवनातून दया वाहू द्या, तुमच्या जीवनातून क्षमा वाहू द्या, तुमच्या जीवनातून देवाचा अनुग्रह वाहू द्या, तुमच्या जीवनातून दुसऱ्याबद्दल आदर वाहू द्या, तर देव खुश होईल. नाही तर देव म्हणल मला तुमच्या सणाचा तिरस्कार वाटतो. पियानो म्हणून खूप आवश्यक आहे. ज्या परंपरा आलेल्या आहेत, जर त्या परंपरामध्ये येशू ख्रिस्ताचं गौरव होत नसेल तर त्या परंपरा पाळणं आपलं कर्तव्य नाही आहे. आता मी म्हणत नाही की तुम्ही नाताळ पाळू नका, मी असं म्हणत नाही की तुम्ही नवीन कपडे आणू नका, मी असं म्हणत नाही की तुम्ही ख्रिसमस केक कापू नका, मी असं म्हणत नाही की तुम्ही आपल्या जे मित्रमंडळ आहेत किंवा आपला जो परिवार आहे त्यांच्या बरोबर तुम्ही वेळ घालू नका, मी असं म्हणत नाही आहे. पण ज्या परंपरामध्ये येशू ख्रिस्ताचं गौरव होत नाही आहे, येशू ख्रिस्ताचं नाव होत नाही आहे, त्याची काही आवश्यकता नाही आहे. आता आपण मुख्य संदेशाकडे येऊया. यशया 7:7, यास्त प्रभू स्वतः तुम्हाला चिन्ह देत आहे. काय म्हटलंय, प्रभू स्वतः तुम्हाला चिन्ह देत आहे, पहा कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल व त्याचे नाव इमॅन्युएल. इमॅन्युएल म्हणजे गॉड विथ अस, आमच्या बरोबर देव. आपल्याला सोपं जातं विश्वास करणं की देव सर्वीकडे आहे, ज्याला आपण म्हणतो गॉड इज ओमनी प्रेझेंट, देव सर्वीकडे आहे. पण देव माझ्या बरोबर आहे ह्यावर विश्वास ठेवणं आपल्याला खूप कठीण जातं आणि म्हणून आपण दुःखी होतो. पण प्रियानो इथं काय म्हटलेलं आहे की त्याचं नाव इमॅन्युएल असेल आणि इमॅन्युएलचा जो अर्थ आहे तो अर्थ आहे देव तुमच्या वर आहे. येशू ख्रिस्त आला होता स्वर्गातून, देव आला होता आपल्यासाठी, आपल्या बरोबर राहण्यासाठी, तो आपल्या बरोबर आहे. जर तुम्ही आज हॉस्पिटलमध्ये असाल तर देव तुमच्या बरोबर आहे. जर तुम्ही आज दुःखी असाल, आजारी असाल, एकटे असाल, काळजी करू नका, देव तुमच्या बरोबर आहे. आणि जसं आपण ऐकतो की सर्व जग जे आहे ते जग एका भीतीखाली आहे, जी महामारी आहे त्याची भीती सर्वांना वाटते. काही सायंटिस्ट म्हणतात थर्ड वेव येईल, काय म्हणतात नाही येणार, काय म्हणतात ह्याच्यानंतरचे जे दुसरं जे महामारी असेल ती खूप म्हणजे भयानक असेल. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो प्रियांनो, देव तुमच्या बरोबर आहे. देव जर तुमच्या बरोबर आहे तर कुठलाही आजार तुम्हाला शिवू शकत नाही. देव तुमच्या बरोबर आहे तर कुठलं जे डिस्करेजमेंट आहे, जर कुठली जी निराशा आहे ती तुम्हाला शिवू शकत नाही. देव तुमच्या बरोबर आहे तर सर्व गोष्टी तुम्हाला शक्य आहे. म्हणून देव आपल्या बरोबर आहे, हा आनंद आपण ह्या दिवशी ह्यावर विश्वास ठेवणे खूप आवश्यक आहे. आपण जाऊया सूत्रसंहिता 139:7-10, मी तुझ्या आत्म्यापासून कोठे निघून जाऊ, मी तुझ्या समक्षतेपासून कोठे पळून जाऊ, मी वर आकाशात चढलो तर तेथे तू आहेस, अधोलोकी मी आपले अंत वून केले तरी पहा तेथे तू आहेस, मी पहाटे चे पंख धारण करून समुद्राच्या अगदी पलीकडच्या तीरावर जाऊन राहिलो तरी तेथे तुझा हात मला चालवेल, तुझा उजवा हात मला धरून ठेवेल, अंधकार मला लपो, माझ्या भोवतालाच्या प्रकाशाचा काळोख हो. इथं काय म्हटलेलं आहे, स्वर्गात देव आहे, नरकात गेलो तो देव आहे, कुठे मी जाऊ तिथं देव आहे. इमॅन्युएल गॉड विथ अस, देव आपल्या बरोबर आहे. यर्मिया 23:23-24 इथं काय म्हटलंय, परमेश्वर म्हणतो मी जवळचा मात्र देव आहे, मी दूरचा देव नव्हे. इथं म्हटलंय मी जवळचा देव आहे, परमेश्वर तुमच्या जवळ आहे. म्हणून आपल्याला कशाची चिंता नाही, तो आपल्या बरोबर आहे हा विश्वास ठेवा. तो तुमच्या दुःखात बरोबर आहे, तुमच्या सुखात बरोबर आहे, तुमच्या कठीण प्रसंगातून तुम्ही जात असाल तर तो तुमच्या बरोबर आहे, आनंदात तो तुमच्या बरोबर आहे. इथं म्हटलंय मी जवळचा मात्र देव आहे आणि दूरचा देव नव्हे. प्रियांनो, नाताळचा संदेश हा संदेश आहे की देव आपल्या बरोबर आहे.
देव स्वर्गातून पृथ्वीवर आला आपल्याला वाचवण्यासाठी, आणि तो आपल्या बरोबर आहे. आपल्याला कशी चिंता करण्याची आवश्यकता नाही आहे. जगात काय पण होऊ दे, पण तुमचं काय होणार नाही आहे, कारण देव तुमच्या बरोबर आहे. आपण प्रार्थना करूया. पिता परमेश्वर, धन्यवाद देतो या वेळेसाठी. सर्वांना तू आशीर्वादित कर. ही सर्व प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. आमेन.